मोदीजींनी या ठिकाणी गरिबाला काय काय दिलं हे मी सांगणार नाही. आपल्याला माहिती आहे, घर दिलंय, शौचालय दिलंय, पिण्याचं पाणी दिलंय, वीज दिली आहे, घरामध्ये गॅस दिलेला आहे, अनेक गोष्टी मोदीजींनी आपल्याला दिलेल्या आहेत. पण माझ्या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की देशामध्ये आणि जगामध्ये युरियाचे भाव वाढले. आज बघा, बांगलादेशमध्ये युरियाचे भाव आहेत 720 रुपये, पाकिस्तानात 800 रुपये, चीनमध्ये 2100ची बॅग आहे, अमेरिकेत 3000ची बॅग आहे, आणि भारतामध्ये मोदीजी केवळ 270 रुपयामध्ये आपल्याला युरिया या ठिकाणी देतात. जगामध्ये सगळ्यात स्वस्त शेतकऱ्याला युरिया मोदीजी देत आहेत, आणि त्याकरता 370 कोटी रुपयाची सबसिडी. मोदीजींनी सांगितलं जगात भाव वाढले असतील, पण मी भारतातल्या शेतकऱ्याला भाव वाढ सहन करू देणार नाही. आणि या ठिकाणी 370 कोटी रुपयाची सबसिडी मोदीजींनी दिली, आणि आमच्या शेतकऱ्याला कुठेही भाव वाढ होणार नाही असा प्रयत्न मोदीजींनी केलाय.